असा हा संपूर्ण प्रसंग आपल्या मला वाटतं तुमच्या डोळ्यासमोर गेला असेल आणि नक्कीच तुम्हाला तुमचं आजोळ आठवलं असेल, तुमची आजी आठवली असेल आणि मनामध्ये कुठेतरी एक शांतीची आणि सुखाची अनुभूती नक्की झाली असेल. झाली ना, छान वाटलं ना. आता हल्ली हे कुठं बघायला मिळत नाही, त्याच्यामुळे काही आपण ॲग्रो फार्म किंवा टुरिझममध्ये असं ठेवलेलं असतं, फक्त तिथं आपण आपल्या मुलांना नेऊन दाखवतो. काही रुरल भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये आजही आपल्याला बघायला मिळतं. आता जात्याच्या जागेवर थँक्यू सो मच. खूप सुंदर पिल्लू, खूप छान काढा. आता ही तीच आहे जिने डान्स केला आणि पटकन हा गेटअप करून आली. सावीना ना, सिया, सिया चौधरी, हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आमच्या याच्यामध्ये मी उल्लेख जरूर करू इच्छिते, आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये म्हणजे पुढे जाण्यापूर्वी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, त्यांचं मिल कार्पोरेटच्या अंडर दोन युनिट्स येतात. तिथून तीन युनिट्सच्या ज्या जी एम पदाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या मिसेस इथं आल्या आणि त्यांनी वेळेवर परफॉर्म केलेलं आहे. फक्त त्यांना काल सांगितलं, त्यांनी इंटरेस्ट दाखवला. नॉन महाराष्ट्रीयन आहेत पण आम्हाला हे करायचं आहे, त्यामुळे सगळी तयारी करून ते आलेले आहेत. तर मी त्यांना मंचावर आमंत्रित करते. संगीता राव याची फॅक्टरी आहे, त्या जी एमच्या मिसेस आहेत. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही बघतोय, त्यामुळे मला सांगा तुम्ही, मी नक्की करीन. इथे थांबा. त्यानंतर मिलन हजारी मॅडम, ऑफिसर इन स्पेशल ड्युटी, जे जे जी एम आहेत त्यांचे मिस्टर, त्याही इथे आल्या. त्यांनी हा कार्यक्रमात सहभाग घेतला. यानंतर संगीता पांडा, मग त्या मी पण काहीतरी करेल. त्यांनी इंटरेस्ट दाखवला, त्यांना आपली संस्कृती, आपलं महाराष्ट्रीयन कल्चर खूप आवडतं आणि फार मराठी बोललेलं समजतं. काही बोलता नाही आलं तरीसुद्धा खूप छान पद्धतीनं त्यांनी वेळेवर येऊन केलं आहे, हे खूप कौतुकास्पद आहे. आणि राजश्री होता, आसामच्या आहेत ह्या, मराठी थोडं समजतं पण फक्त म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, कालच्या दिवसात फक्त काल संध्याकाळी एक दीड तासाची जी काही मीटिंग झाली आमची, त्याच्यात हे सगळं त्यांनी बसवलं आहे. सगळे प्रॉपसुद्धा सगळे अगदी वेळेवर सगळं घेऊन आलेले आहेत. खरंच खूप कौतुक, तुमच्यामुळे खूप कार्यक्रमाला शोभा आली आणि खडकीहून आलेल्या आहेत ह्या. डेट फिक्स झालेली आहे. आणि थँक्यू सो मच. सरांनाही सांगा आमच्या वतीनं त्यांचे आभार की तुम्ही म्हणजे त्यांनी तुम्हाला इथं यायला परवानगी दिली आणि भाग सहभाग घ्यायला हे दिलं, परवानगी दिली, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि दीपाली सप्रे, अच्छा म्हणजे ही पण त्यांच्यासोबत तिथूनच, तिचे मिस्टर पण खडकीला ह्याच, ह्या सगळ्या ॲडिशनल जनरल मॅनेजर आहेत ना, तर हिच्यामुळे त्या आल्यात. राजश्री यांनी इंटरेस्ट दाखवला, मैं भी आती हूँ, मैं भी करती हूँ, त्यासाठी खास त्यांनी नऊवार वगैरे सगळी तयारी केली आहे. आणि यांची गाणी पण आपण ऐकणार आहोत, तर एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खूप 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 धन्यवाद. आता मग अशी मी म्हटलं की जसं आता जातं राहिलं नाही आहे, गिरणी आल्या आहेत, पाटा वरवंटा राहिला नाही आहे, त्या जागेवर मिक्सर आलंय, ताक घुसळण्यासाठी पण सगळं आलंय, ज्युसर आलंय, अनेक गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. पण हे सगळं जरी आधुनिकीकरण झालेलं असलं तरीसुद्धा तेव्हाही स्त्रियांना संघर्ष होताच, पण आतासुद्धा स्त्रियांना संघर्ष आहे. जरी हे आलं म्हणजे त्यांचं काम खूप सोपं झालं आहे असं नाही आहे. त्यामुळे आताशा तर बऱ्यापैकी स्त्री जन्माचं स्वागत व्हायला लागलं आहे, म्हणजे ॲटलीस्ट शहरी भागात तरी. आपण आधीचा जो कार्यक्रम या आधीचा झाला त्यामध्ये आपण बघितलंय की स्त्री जन्मापासून तर ती हळूहळू मोठी होत जाते आणि मग नंतर लग्न झाल्यानंतर तिची पहिली मंगळागौर होते, इथपर्यंतचा तो कार्यक्रम आपण बघितला. तर जेव्हा मुलगी लहान असते आणि
जे ते आपल्या समोर मोठी होताना आई बाबांना खरंच कळत नाही की आपली मुलगी कधी मोठी झाली आहे, लग्नाची झाली आणि लग्नही झालं तोपर्यंत. मग लग्नानंतर तिचा एक जरा वेगळा प्रवास सुरू होतो, एक टर्निंग पॉईंट असतो तिच्या आयुष्यातला. आपलं माहेर सोडून ती सासरी जाते आणि सासरच्यांना आपलं करते, शिवाय नवरा ही संकल्पना तिच्या आयुष्यात येते. बघा, आपल्याकडे लग्न संस्था आहे त्याचं कुठेही काहीही डिग्री कोर्स नाही आहे, त्यामुळे आपल्या पूर्वजांनी आपल्या आई आजींचं बघत बघत आपल्या घरातल्या संस्कारांनी ती मोठी होत असते. आणि मग सासरी गेल्यावर प्रयत्न करत असते समजून घेण्याचा सगळ्या गोष्टीचा, आणि मग तिच्यामध्ये तो प्रेमाचा अंकुर फुटलेला असतो, त्या प्रेमाच्या रोमांचित दुनियेमध्ये तिने प्रवेश केलेला असतो. त्या सर्व नवीन भावनांना तिला अनुभवायचं असतं. जीवनातल्या कडूगोड काही अनुभवही येतात, पण त्याची तिची जीवनदृष्टी प्रगल्भ होत जाते. संसारात अगदी आनंदानं रमते आणि अंतर्मनातल्या भावविश्वाच्या कोऱ्या कॅनव्हसवर ती तिच्या सुखी आनंदी संसाराची चित्र रेखाटायला लागते आणि त्यात आपल्या विविधांगी भावनांचे रंगही भरायला लागते. तेव्हा तिचं संसारातलं हे सुखचित्र रेखाटायला आपल्या समोर येत आहेत पुण्यातल्या ख्यातनाम गायिका प्रीती पेठकर. आपण दोदा टाळणी त्यांचं स्वागत करूया आणि ऐकूया हे गीत.